विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं बोलते तारेमध्ये मनापासून स्वागत। आपण गप्पा मारतोय अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्यासोबत। आता मी काही तुला प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नांची उत्तरं तू मला दे। बघूया हा खेळ आपला कसा रंगतोय। अजून छान तू मला सांग की तू अभिनेत्री आणि आर्किटेक्चर नसतीस तर तू काय असतीस? तर मी डान्सर असते। अरे हां, तुला छान नाचता येतं? छान नाही येत पण मला आवडतं। मी लहानपणापासून मी डान्स करते, त्यामुळे मी डान्सर व्हायला मला नक्कीच आवडलं असतं। आणि मग गाण्याविषयी काय? नाही 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 नाही, अजिबात नाही। फक्त बाथरूम सिंगर आहे, अजिबात नाही, मी आग्रह नाही करणार आहे गाण्याचा। बरं, पुढचा माझा प्रश्न आहे तुझ्यासाठी। तुला कोणत्या गोष्टीची भीती वाटते का? मला भीती वाटते, मला नवीन सिटीची भीती वाटते, मला नवीन लोकांची भीती वाटते, मला अंधाराची भीती वाटते, मला उंचीची भीती वाटते। एक तरी गोष्ट सोडण्याची भीती वाटत नाही, पण मी ते लगेच ठीक आहे असं होतं। असं खूप कसला फोबिया मला नाही आहे। अच्छा, पुढचा माझा प्रश्न आहे तुझ्यासाठी। अशी कोणती इच्छा आहे जी पूर्ण करण्यासाठी तू काहीही करू शकतेस? मला असं वाटतं की हीच माझी एक इच्छा होती की मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, मला मराठीत काहीतरी काम करायचं आहे, आणि ती मी जवळपास सुरू तर केली आहे। पूर्ण नाही म्हणणार पण सुरू केली आहे। नाही, पण तुझी ही कामं अशी चालू राहतील आणि ही इच्छा पूर्ण होईल। जी तुला वाटतं ना की ही माझी इच्छा पूर्ण व्हावी, तर ही इच्छा पूर्ण होईल, ही आमच्या शुभेच्छा। पुढचा माझा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे की एखाद्या बेटावर पल्लवी पाटीलला एकटं जायचं असेल काही दिवसांसाठी, आता तुला सगळ्याचीच भीती वाटते त्याच्यामुळे परत या प्रश्नाला महत्त्व येतं, तर कोणत्या 3 गोष्टी तू सोबत घेऊन जाशील? मी खायला काहीतरी घेऊन जाईन। हो, आणि त्याला बकवास असं नाही, मला घरचं खाणं खूप आवडतं। मला कोणाचा डब्बा आणला ना, कोणी घरून डब्बा आणला की मला आवडतं। तेच जर हॉटेलमधून आणलं तर मला असं की थोडंच मी खाते, पण कोणी डब्बा आणला तर मग मी संपवेन पण त्याचा डब्बा, असं होतं। त्यामुळे मी घरून आईच्या हाताचे पराठे वगैरे घेऊन जाईन। बरं, एक आणि कपडे घेऊन जाईन खूप सारे, तिथेही मला नटायला वगैरे आवडेल। आणि आणि फोन घेऊन जाईन। झालं की बघ, काय बाकी कुठल्या गोष्टीची गरज नाही। आता एक फोन दिला ना सोबत झालं तरी ठीक आहे। तिकडे रेंज असेल तर ऑनलाईन शॉपिंग पण करता येईल तुला। बरं, पुढचा माझा प्रश्न आहे। तुझ्या आयुष्यात प्रभाव असणारी व्यक्ती कोण आहे? आधी खरं तर आई, म्हणजे आई आहेच, पण आत्ता मला माझ्या आयुष्यात आदित्य सरपंतात, कारण मी त्या व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीसारखं शांत स्वभाव, आणि शांत असूनही त्यांना जी गोष्ट हवी आहे ती ते पूर्ण करून घेतात। मी त्यांना कधीच चिडताना बघितलं नाही आहे, म्हणजे खूप कमी, खूप कमी। आणि माझं असं व्हायचं की फॉर एक्झाम्पल की आपण लहानपणी आपल्या आईवडिलांसोबत कुठेतरी गर्दीच्या ठिकाणी गेलो आहे, मॉलमध्ये गेलो आहे, आणि चुकून हात आपला सुटला आणि आपण घाबरतो की कुठे गेले आई बाबा, आणि अचानक ते दिसले की जो आनंद होतो तसा मला, मी मुंबईत आले किंवा कुठे पार्टीला गेले किंवा शूटिंगच्या दरम्यान, असं कुठेही असू देत, पण जेव्हा आदित्य सर दिसले की मला असं की नाही, आपलं कोणीतरी आहे, असं अशा फिलिंग्स यायच्या। त्यामुळे ती व्यक्ती खूप खूप शांत, आणि मी त्यांना सेटवर बघितलं की जे मोठे आर्टिस्ट आहे त्यांचं तर ते ऐकतात, पण जे ज्युनियर आर्टिस्ट आहेत तर त्यांचंही ते ऐकून घेतात। मी त्या व्यक्तीला सगळ्यांशी चांगलं बोलतानाच बघितलं आहे, जे जसं ते अंकुश सरांसोबत असतील तसंच ते ज्युनियर आर्टिस्टसोबतही असतील, त्यांचं अजिबात कुठे असं खालीवर वागणं नसतं। त्यामुळे माझ्यासाठी ती व्यक्ती खूप प्रभावशाली आहे। पुढचा प्रश्न आहे तुझ्यासाठी की कुठला असा अंधविश्वास किंवा अंधश्रद्धा आहे का जी तू पाळतेस, तुला माहिती आहे हे खरं नाही आहे पण आपण ती फॉलो करत असतो, असं कुठलं आहे? काही नाही, काहीच नाही, अजिबात नाही। बर, विचार करायला लावलास तू पण नाही, काहीतरी असतं, म्हणजे अगदी निघताना देवाला नमस्कार करून निघतो हे हा विश्वास झाला, मी करते। बाहेर जाताना मी देवाला नमस्कार करते, मी गुरुवारी स्वामींच्या मठात जाते, पण मी याला अंधश्रद्धा नाही। पण अशी कुठलीही गोष्ट जी आपल्याला माहिती की ही नाही केली तरी सुद्धा आपलं भागू शकतं, चालू शकतं, पण आपण ती करतो एक सवय आहे म्हणून? नाही। बर, पुढचा शेवटचा माझा प्रश्न तुझ्यासाठी आहे। वेळ आल्यावर यापैकी काय निवडशील, प्रेम की मैत्री? प्रेमासहित मैत्री, अशी उत्तरं द्यायची नाही, एकच उत्तर द्यायचंय। मग अशी डेंजरस प्रश्न विचारायचे नाही. मुंबईत आलेस त्यामुळे या प्रश्नाला आणखीनच महत्त्व येतं. प्रेम की मैत्री? नाही ग, दोन्ही पण हव्यात मला. तरी सुटका नाहीये, एकच उत्तर हवंय. मग सध्या तरी मैत्री. अच्छा, सध्या तरी मैत्री. सध्या तरी मैत्री. बरं पल्लवी, खूप खूप छान गप्पा झाल्यात आपल्या. खूप मजा आली तुझ्याबरोबर गप्पा मारण्यासाठी. पल्लवी, तुझ्या क्षणांसाठी थांबलेस की नवीन फिल्म्स मिळाव्यात किंवा नवीन नाटकं तुझ्या पदरात पडावीत, तर लवकरात लवकर तुझी ही इच्छा पूर्ण होऊ दे अशाच माझ्याकडून आणि मायबोलीच्या प्रेक्षकांकडून तुला शुभेच्छा. थँक्यू सो मच. तू इथे आलीस आणि एवढ्या दिलखुलास गप्पा मारल्यास त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. पल्लवी पाटील हिच्यासोबत आज आपण दिलखुलास गप्पा मारल्या. अशाच गप्पा इतरही मराठी सेलिब्रिटींसोबत मारणार आहोत याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बोलते तारे.